दिघागाव रेल्वे स्थानक याचं मोदींच्या हस्ते उद्या उद्घाटन केलं जाईल आणि रेल्वेच्या उरण मार्गिकेचं सुद्धा उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडेल. आज अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. बऱ्याच विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या दौऱ्यादरम्यान केलं जाईल. अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील. अक्षय, आदित्य ठाकरेंनी सातत्यानं दिघागाव रेल्वे स्थानकाबद्दल टीका केली उद्घाटनाच्या बाबतीत. आता उद्याच्या दौऱ्यामध्ये कोणकोणत्या मार्गिकांचं उद्घाटन मोदी करणार आहेत? ज्ञानदा, आदित्य ठाकरेंच्या आधी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी या संदर्भामध्ये अनेक वेळा आंदोलन केलं होतं. त्यानंतर तो मुद्दा आदित्य ठाकरेंनी उचलला आणि मग दिघागाव स्टेशनचा असेल किंवा खारकोपर ते उरण ही जी रेल्वे मार्गिका आहे, जो चौथा कॉरिडॉर आहे मध्य रेल्वेचा, त्याचं देखील उद्घाटन असेल, लोकार्पण असेल. या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून आणि नंतर स्वतः देखील परवाच्या दिवशीच ते रस्त्यावर उतरले होते स्वाक्षरी मोहिमेमध्ये आणि त्यांनी आपला विरोध व्यक्त केला होता की लवकरात लवकर याचं उद्घाटन करा, नाहीतर आम्ही 15 जानेवारीला याचं स्वतः उद्घाटन करू. आता जी सूत्रांची माहिती आहे, जी शक्यता सांगितलेली, ती म्हणजे उद्या ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत असणार आहेत, त्यावेळी नवी मुंबईतल्या या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिघागाव स्टेशनचं लोकार्पण असेल आणि दुसरं म्हणजे खारकोपर ते उरण ही जी रेल्वे लाईन गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून तयार आहे, त्या रेल्वे मार्गिकेचं देखील लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाईल. याचा फायदा हा नवी मुंबईकरांना होईल. उरणवरून आत्ता CSMTला येणं, साऊथ मुंबईला येणं अत्यंत जिकरीचं काम आहे, मात्र ज्यावेळी ही उरण रेल्वे लाईन सुरू होईल त्यावेळी उरणवरून नेरूळ किंवा बेलापूर आणि तिथून हार्बर मार्गाने थेट मुंबईला येता येणार आहे, त्यामुळे अतिशय कमी वेळेत मुंबईला पोहोचता येईल. दुसरीकडे दिघागाव स्टेशन सुरू झाल्यामुळे कळवा, ऐरोली, विटावा, दिघा या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना, तिकडे येणाऱ्या IT इंडस्ट्रीतल्या प्रवाशांना याचा खूप मोठा फायदा होईल. आणखीन यासोबतच अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन देखील नरेंद्र मोदी करणार आहेत. यामध्ये ऑरेंज गेट ते मरीन लाईन्स हा जो भूमिगत रस्ता असेल 6.5 किलोमीटरचा, त्याचं भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. दुसरीकडे ठाणे ते बोरिवली हा देखील एक भूमिगत रस्ता तयार केला जाणार आहे ट्विन टनलच्या माध्यमातून, त्याचं देखील भूमिपूजन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करणार आहेत. यासोबतच आणखीन अनेक प्रकल्प आहेत, जसं की मोठागाव माणकोली जो ब्रिज आहे त्याचं देखील लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी करण्याची शक्यता याच्यामध्ये सांगितली जाते आहे. असे वेगवेगळे जे प्रकल्प आहेत ज्याचं लोकार्पण रखडलेलं होतं त्या सगळ्याचं लोकार्पण उद्या केलं जाईल. आणि दुसरा एक प्रकल्प ज्याचं लोकार्पण आधीच झालेलं आहे पण अधिकृतरित्या लोकार्पण झालं नव्हतं, तो म्हणजे नवी मुंबई मेट्रो 1 जो प्रकल्प आहे 12 किलोमीटरची जी लाईन आहे ती सध्या लोक वापरत आहेत, प्रवासी वापरत आहेत, पण त्याचं अधिकृतरित्या लोकार्पण केलं नव्हतं, त्याचं देखील लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्याच्या कार्यक्रमात करणार आहेत. अशी एक मोठी लिस्ट आहे ज्या कार्यक्रमांची, ज्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि त्याची आखणी ही सध्या केली जाते आहे मंत्रालयातून, महाराष्ट्र सरकारकडून आणि वेगवेगळ्या ज्या संस्था म्हणजे MMRDAचे अनेक प्रकल्प आहेत. पालघर जिल्ह्यातला एक प्रकल्प MMRDAने पूर्ण केलेला आहे, तो म्हणजे सूर्या प्रकल्प. त्या सूर्या प्रकल्पाचं देखील लोकार्पण हे रखडलेलं होतं, आधीच तो सूर्या प्रकल्प वापरात आणलेला आहे पण त्याचं लोकार्पण झालं नव्हतं, त्यामुळे त्याचं लोकार्पण देखील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. अशी एक लिस्ट आहे कार्यक्रमांची आणि एकाच दिवशी या सगळ्या कार्यक्रमांचं भूमिपूजन आणि लोकार्पण हे नवी मुंबईतल्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि त्याची आखणी बांधणी सध्या सुरू आहे. एक छोटासा प्रश्न आहे की रेल्वे मार्गिकांचं उद्घाटन हे प्रत्यक्ष केलं जाईल की ऑनलाईन उद्घाटनाचं नियोजन आहे? अगदी थोडक्यात, प्रत्यक्ष केलं जाणार नाही आहे. जो कार्यक्रम चिरले इथे मैदानामध्ये घेतला जाणार, त्या ठिकाणावरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिघागाव आणि उरण या दोन्ही स्थानका मार्गिकाचं आणि स्थानकांचं उद्घाटन हे ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.